नमस्कार, मी श्रद्धा टपाल। विवाहमध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया काही ठळक घडामोडी। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मांडा डिटवाळा बल्याणी कल्याण परिसरात शेकडो भीम अनुयायांनी केले अभिवादन। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबर रोजी अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर देशाविदेशातून लाखो भीमसैनिक अभिवादन करण्यासाठी प्रत्येक वर्षी येत असतात। परंतु या वर्षी कोरोना आजाराचे संकट बघता शासनाने भीम अनुयायांना आवाहन केले होते, आपण घरूनच व परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारक असेल तिथेच अभिवादन करा। त्याप्रमाणे भीम अनुयायांनी मांडा येथील बौद्ध विहारात दर्शन घेतले, तसेच इंद्रानगर येथील चैतन्य बुद्ध विहार मध्ये अभिवादन कार्यक्रम करण्यात आला। तसेच बल्याणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथेही भाजपाचे अनुसूचित विभागाचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता। बौद्धाचार्य MM पवार यांनी बुद्ध वंदना घेतली, उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले। तसेच कल्याण येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथेही शेकडो भीम अनुयायांनी अभिवादन केले। तर रिजन्सी सबम येथील बिल्डिंग नंबर 31 व 32 येथील आम्रपाली महिला मंडळ व प्रबुद्ध प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला आम्रपाली महिला मंडळाच्या अध्यक्षा लीलाताई साळुंके, प्रबुद्ध प्रतिष्ठानचे अध्यक्ष धर्मराज कांबळे, तसेच दोन्ही मंडळाचे कार्यकर्ते व रिजन्सी सर्वम टिटवाळा परिसरातील नागरिक उपस्थित होते। टिटवाळानुसाठी व्हिडिओ क्षितिज टपाल।
तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच ठिकाणी. धन्यवाद.